आता बातमी आहे पावसाची। गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे। शहरात आज दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या। दरम्यान राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होण्यासाठी हवामान अनुकूल होऊ लागले असून उद्यापर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत। त्यानंतर सोमवारपासून दक्षिण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने अनेक भागातील तापमानात वाढ झाली होती, मात्र दोन दिवसांपासून शहर आणि परिसरात पावसाची उघडझाप सुरू झाली आहे। आजही शहरात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या। आता राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्ह आहेत। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यानं त्याचा परिणाम राज्यावरही होणार आहे। 16 ऑगस्टपासून राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आलेत। ऑगस्टच्या सुरुवातीपासून राज्यात पावसाचा जोर कमी झालाय, मात्र 2 ते 3 दिवसात राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची चिन्ह आहेत।